भक्त मंडळींना श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री परसराम पंढरी फांडे पाटील। सर्व भाविक भक्त मंडळींना श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री मारुती शिरसाट, श्री शंकरराव मुंगुटराव भांडे, श्री गजानन मोतीराम भांडे, श्री गणेश दयाळू भांडे, श्री अमोल परसराम भांडे, श्री सुरेश देवीदास भांडे, श्री रामसुख कोलटक्के, श्री विनायक जुमळे, श्री विनायक वावरे, श्री सुनील विनायकराव भांडे। द्वारकेत आल्यावर सत्यभामेला असं वाटलं आपण शतधन्व्याला मारल्याचं वृत्त कथन करून तिनं समाधान केलं, पण शमंतक म्हणजे काही सापडला नाही। गोपाळ कृष्ण भगवान। त्यानंतर त्यांनी सत्रायजिताचं अर्धदेही कृत्य केलं आणि अक्रूर व कृतवर्मा यांनी शतधन्वाला सत्रायजिताच्या वधाला उत्तेजन दिलं होतं। आता शतधन्वाला श्रीकृष्णानं मारलं हे पाहून अक्रूर घाबरला आणि तो द्वारकेत निघून गेला। गोपाळ कृष्ण भगवान। अक्रूर द्वारकेत निघून गेल्यावर तेथील लोकांना अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक, भौतिक, आदिभौतिक, आध्यात्मिक ताप सहन करावे लागणार अशी काही वृद्धांची समजूत झाली होती। पण राजा परीक्षिती याचं हे म्हणणं चुकीचं नव्हे का? हे राजा परीक्षिती यायचं म्हणणं चुकीचं नाही काय? अरे तेथे भगवान कृष्ण ऋषीमुनी वास करतात, तेथे अरिष्ट हे दर्शन कसं घडून यावं? पण नगरीतल्या वृद्धांनी ही कथा सांगायला आरंभ केला। गोपाळ कृष्ण एकदा राजा परीक्षिते अशा प्रकारच्या लोकांच्या गप्पावर विश्वास बसला नाही, तथापि लोकरंजन हेच ज्यांचं ध्येय आहे त्या भगवंतानं अक्रूराचा शोध करून त्याला बोलावून आणलं। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण। बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क रामरतन घावट प्रतिनिधी, मोबाईल नंबर 98 23 81 90 23।